Come on, yay! मी रेणुका जिन्ना आणि श्रेयाला सचिनला सगळ्यांना एकदा थोडस 2 मिनिट तुम्ही स्टेजवर या. याचे काही हायलाइट्स आहेत या हा जो परफॉर्मन्स होता ना त्याच्या सांगण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. एक परफॉर्मन्स म्हणून तो कसा होता हे मी तुम्हाला सांगायची आता गरज नाही. आता आपण त्याच्या मागचं बोलू, पडद्यामागचं. माझा रोलच इथे पडद्यामागच्या गोष्टी उघड करण्याचा आहे. छोटे छोटे काम हा करून घेतो. अगं बाई, तू पण आलीस का? सगळ्यात महत्वाचा फॅक्टर की सचिन राजे स्वतः या परफॉर्मन्स मध्ये आले. सचिन राजे तर मॅनेजर सगळ्यांना माहिती आहे. सचिन राजे प्रगल्भ व्यक्ती म्हणून सगळ्यांना माहिती आहे. त्यांची सिन्सिअरिटी सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांची ऍक्टिंगची स्किल सुद्धा बालवाडीपासून त्याच्या सोबत आहे. मी आज पहिल्यांदा बघतो आहे. जोरदार टाळ्या सचिन साठी. सचिन हे जे काही करू शकला तर ते सगळं श्री रेणुकाला आहे. म्हणजे जोशी हे कॅरेक्टर त्यांनी इतकं परफेक्ट निभावलेलं आहे की मला वाटतं रेणुका सगळं श्रेय तुलाच जात आहे. आता या परफॉर्मन्स मध्ये रेणुकाजींचा जो रोल आहे, जी वगैरे खूप जास्त होतोय रेणुका. रेणुकाचा जो रोल आहे ती याची लेखिका आहे, ती याची दिग्दर्शिका आहे, ती याच्यामधली ऍक्टर आहे, ऍक्ट्रेस आहे रादर. आणि सगळ्यात महत्वाचा जो फॅक्टर असतो की कुठल्याही परफॉर्मन्स साठी, मग तो जल्लोष असो, जल्लोष मधला परफॉर्मन्स असो, इव्हन अभ्यासातला आपल्या मुलांचा परफॉर्मन्स असो, याच्यात आत्मन्न एक स्पार्क लागतो. तो जोपर्यंत असत नाही तोवर कुठलाच कार्यक्रम सक्सेस होऊ शकत नाही. आणि तो स्पार्क देण्याचं पूर्ण श्रेय हे रेणुकाला जातं. आणि तिने जिच्याकडे बघून हा परफॉर्मन्स लिहिला, ती तिची मुलगी श्रेयदा. श्रेयदाचे हे सगळे स्किल्स आम्हाला गेल्या काही दिवसात तर खूप अनुभवायला मिळाले. आज सुद्धा तुम्ही याच्यानंतर सुद्धा तिला खूप तिचा अनुभव घेणार आहात. तर शी इज अ व्हेरी टॅलेंटेड गर्ल ॲज फार ॲज स्टेज ॲक्टिव्हिटीज अँड अदर ॲक्टिव्हिटीज आर कन्सर्न. खूप तिचा जबरदस्त करेज आहे तिच्यामध्ये, आणि ज्याला म्हणतो स्टेज करेज खूप तिचं चांगलं आहे. आता मी थोडंसं रेणुकाला माझी विनंती अशी की ह्या परफॉर्मन्स विषयी तिने स्वतः थोडंसं एक बोलावं की तिचं काय त्याच्यामागची प्रेरणा किंवा काय त्याच्यामागचं होतं. मी ती म्हणत होती की बराच वेळ झाला मी मला माईक मिळेल का नाही अशी वाट बघत होती. मागच्या वर्षी आपण एक न्यूट्रिशनवर रेसिपी कॉम्पिटिशन घेतली होती. आयर्न रिच रेसिपी अवेअरनेससाठी आपण एक छोटंसं इथे रेसिपी आणि त्याच्यानंतर छोटंसं लेक्चर असं घेतलं होतं. याही वर्षी तसं थोडंफार मुलांसाठी करावं असं माझी इच्छा होती. पण मुलांसाठी करायचं तर काहीतरी वेगळ्या पद्धतीने, म्हणून आता सध्या ज्याचे कॉम्प्लिकेशन आहेत म्हणजे जंक फूड खाणं किंवा खूप जास्त टी व्ही पाहणं, त्याच्यामुळे मुलांच्या ॲक्टिव्हिटीज कमी झाल्या आहेत, तर त्याच्यावर थोडासा फोकस करावा असं माझं सुरुवातीपासून मनात होतं. काही दिवसापासून शेयादाचं आम्हाला हे स्किल लक्षात आलं की ते या प्रकारे थोडंसं खेड्यातल्या बायकांसारखं बोलते आणि हे ॲट तिचे स्कूल बसमध्ये चालतात. म्हणजे जर एखादी मुलगी पोट दुखत असलं आणि ती तिथे रडत असली की तिच्या मैत्रिणी शेहराकडे येतात आणि शेहरा मुला म्हणतात की शेहरा देखो वो रो रही है तो उसे जाके कुछ बोलो, तर मग शेहरा तिथे जाते आणि तिला म्हणते तर असे थोडस होत. म्हणून हे घेऊन हा विषय थोडासा गमतीशीर करावा असा प्रयत्न केलाय. आता तो किती सक्सेसफुल झाला माहिती नाही, कारण स्किट हा प्रकार मी पहिल्यांदा करते माझ्या आयुष्यामध्ये, आतापर्यंत मी कधीही केलेला नाही. होप तुम्हाला आवडला असेल. मित्रांनो, जसं रेणुकाने आता सांगितलं की हे पहिलं स्किट होतं आमच्या लाईफ मधलं, तसे बाकी युद्ध चालू असतात पण स्किट पहिलं आहे. तर यामध्ये मी स्पेशल मेन्शन करू इच्छितो की महेश मोताळेजी
महेश प्लीज कम ऑन स्टेज. महेश प्लीज ये सॉरी माझ्याकडनं राहिलं गेलं महेशचा याच्यातला रोल मला माहिती होता पण समोर आय मिस दॅट. स्टेज वरती कसं बोलायचं काय करायचं कसं शिकायचं हे मला काही मला स्वतःला तर काही गंध नव्हता पण महेशनी साध्या आणि सोप्या भाषेत सांगितलं की आपण घरात जशी बडबड करतो तशी स्टेजवर करायची असते त्याला सिम्प्लिसिटी आणि मास्टरी म्हणतात. जवळपास सगळे स्टेज कलाकार आहेत कोणालाच काही डाऊट नाही त्यांनी काय सांगितलं आता जे घरात जे करतो ते इथे करायचं आनंद ते करणार आहेत थोड्या वेळाने. अजून कोणाची इच्छा असेल तर एक्सटेम्पो किंवा आपण वेळेवर सुद्धा करू शकता. शिल्पा ते बघा हा आता सुरुवात